घरफाळा पाणीपुरवठा विभागातील मोठ्या थकबाकीदारांची यादी करून खातेप्रमुख आणि नियंत्रण अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन वसुली करावी, तसंच उत्पन्न वाढीसाठी सर्व विभाग प्रमुखांनी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. घरफाळा पाणीपुरवठा नगररचना परवाना आणि अग्निशमन विभागाच्या वसुलीबाबत कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. सर्व विभाग प्रमुखांनी प्रत्येक आठवड्याला वसुलीचं उद्दिष्ट निश्चित करून अहवाल सादर करावा अशी सूचना प्रशासकांनी केली. जानेवारीपासून प्रत्येक आठवड्याला किती वसुली करणार त्याचा प्लॅन तयार करून कार्यवाही करावी. करार संपलेल्या मिळकतींना इस्टेट विभागानं नोटिसा पाठवाव्यात. होर्डिंगची वसुली करून दुकानगाळ्यांच्या भाडे वसुलीबाबत शासन निर्णयाप्रमाणे वसुली करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घ्यावी असं के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. नगररचना विभागानं 9 जानेवारी रोजी ज्यांचं भोगवटा प्रमाणपत्र देणं बाकी आहे त्यांच्यासाठी विशेष कॅम्प घ्यावा. हा कॅम्प निवडणूक कार्यालयात घेऊन त्या ठिकाणी पाणीपुरवठा घरफाळा परवाना आणि फायर विभागाचे अधिकारी उपस्थित राहून भोगवटा प्रमाणपत्र दिली जावीत अशी सूचना त्यांनी केली. घरफाळा आणि परवाना विभागानं वसुलीसाठी विशेष कॅम्प घ्यावेत असंही के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. फायर विभागानं हॉस्पिटलबरोबरच दुकानगाळ्यांचंही फायर ऑडिट करावं अशा सूचना प्रशासकांनी केल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, केशव जाधव, उपायुक्त शिल्पा दरेकर, साधना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.